लिज्जत पापड पुणे शाखेचा सुवर्ण महोत्सवी समारंभ पार पडलाय. यावेळी प्रभात ते सैराट या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, समाजसेविका सिंधुताई सकपाळ, सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अनिता दाते तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. महाराष्ट्र तसेच देश आणि परदेशात ही नावाजलेली लिज्जत महिला गृहउद्योगाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष पार पडला. यावेळी प्रभात ते सैराट मराठी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लिज्जतमध्ये कार्यरत असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना लिज्जत रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. लिज्जतने एका व्यवसायातून अनेक व्यवसायांची निर्मिती केली असून लिज्जतला 60 वर्षाची परंपरा आहे. महिलांना उद्योग देणारी स्वच्छ कारभार आणि पिढ्यानपिढ्या अभूतपूर्व विश्वास निर्माण करण्याचं काम लिज्जतनं केलं असल्याचं मत यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलंय. आणि 1960 महाराष्ट्र झाला आणि महाराष्ट्र झाल्यानंतर त्याच सगळं जाळ केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये पसरवण्याचं काम लिज्जत पापडच्या बापांनी सुरुवातीला केलं आणि नंतर त्यांच्या सर्व सहकार्यांनी महाराष्ट्रामध्ये केलं, देशामध्ये केलं. एक अभूतपूर्व अशा प्रकारचं स्वतःची लीडरशिप निर्माण करणारं काम आपला उद्योग करतो. लिज्जतचा माझ्या संस्थेसाठी योगाचं मोलदान असून कुणीच कुणाचं वाट पाहू नका, हरू नका, संघर्ष करा असा सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी महिलांना दिलाय. आम्हाला लिज्जत मिळावी म्हणून जे लिज्जत तयार केलं त्या करणाऱ्यांना मी पहिले सलाम करतो. आजकाल प्रश्न पडतो की किसे आपण म्हणावं, कोई काबिल नाही मिळतं, पत्थर बहुत मिळत नाही मिळतं म्हणून बाया होते. कुणाची वाट बघू नका, हेच लिज्जत सांगतं की स्वयंभू बना. ये भी कुछ कम नाही तेरा घर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. आता उभा राहा तुम्ही पायावरते. मेरे जनादे के पीछे सारा जहां निकला, जनादे याने प्रे करता. मेरे जनादे के पीछे सारा जहां निकला, मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. तुम्ही कुणाची वाट बघू नये, तुमचा पायात बळ यावं म्हणून एवढा मोठा अट्टहास केलाय त्यांनी करणाऱ्यांनी. आता आपण पुढे चालवतोय, त्यामुळे बाया हो खूप कष्ट करताय तुम्ही. नवऱ्यांनी कधी पापड लाटले का तुमच्या? जमणारच नाही. हिंदुस्थान पाकिस्तान गोल पापड तुम्हीच लाटावे, त्यामुळे पापडनी खूप मोठं व्हावं पण माझी एक अपेक्षा आहे. आता सुद्धा ही बाई घरून येताना 4 वेळा कुलूप उघडून पाहिलं असेल, लावून पाहिलं असेल, लागलं तुम्ही काय माहिती, लागलं तुम्ही काय माहिती, तेवढी काळजी घेतली आहे. म्हणून नवऱ्याने कधीतरी बायकोला म्हणावं ही माझी अपेक्षा आहे. म्हणून हरू नका, मरू नका, जगायला शिका. हा तुला सा लिज्जत पापड देतो. माझ्या संसाराला सुद्धा लिज्जत पापडने फार मदत केली. मी लहानपणापासून लिज्जत परिवारामध्ये वाढले असून आजपर्यंत पुष्कळ पुरस्कार मिळाले, पण लिज्जत रत्न पुरस्कार मिळाल्याने माहेरची साडी मिळाल्याचा आनंद झालाय. तसेच लिज्जतवर जगभर गाजेल असा चित्रपट निघावा अशी आशा मृणाल कुलकर्णीने व्यक्त केली आहे. पण आज मात्र मला लिज्जत पुरस्कार मिळाल्यावर, लिज्जत रत्न पुरस्कार मिळाल्यावर माहेरची साडी मिळाल्याचा आनंद झाला. माझा सुरेश दादांमुळे लिज्जतची जन्मापासूनचा परिचय आहे. खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासून लिज्जत सुरू झालं, पण मी अगदी लहानपणापासून लिज्जत परिवारातली एक म्हणून वाढले. आणि खरोखरच आपल्या सगळ्या बहिणींच्या, मातांच्या या कार्यकर्तृत्वाला किती सलाम करू असं मला सततच वाटतं.
मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये असलं की तुम्हाला पुष्कळ कौतुक तुमच्या वाट्याला येतं, पण खरं तर मला असं वाटतं की हे असं कौतुक हे तुम्हा सगळ्यांच्या वाट्याला आलं पाहिजे.